बाजीराव ढोलताशा पथक हे 19 फेब्रुवारीला आपण स्थापित केलं. पथक प्रमुख आपला मित्र सतीश धुमाळ होता आणि त्या पथकामध्ये पोरांचा भरपूर प्रतिसाद असायचा. दरवेळेसच बाहेरून पण पोरं यायला दरवेळेस उत्सुक असायची. भरपूर अशी आपल्याला वादनं येत गेली आणि त्यानंतर आपला दिवस एक वादन आलं पुण्याचं. त्यावेळेस दोन वादनं होती ऍक्च्युली, एक खार रोडचं होतं आणि एक पुण्याचं होतं. पुण्यात गेल्यावरती आपलं एक मान सन्मान वाढेल. मुंबईतलं एक पथक पुण्यात जाऊन वादन करते, वाव असं सगळ्या वादकांचं प्रतिक्रिया असेल. त्यासाठी सतीशने पुण्याचं वादन निवडलं आणि पुण्याला जाऊन पण आम्ही भरपूर म्हणजे खूप जोशात वादन केलं. नंतर परतीचा प्रवास जेव्हा आम्ही करायला निघालो तेव्हा दुर्दैवाने आमची जी बस आहे ती बोरघाटात कोसळली. तर त्यानंतर सगळ्यांचं नैराश्य वगैरे आणि दुःख भरपूर होतं. पण त्यातून एक सावरण्यासाठी आमचे जे मित्रमंडळी होते त्यांच्यासोबत बोलून वगैरे आम्ही नवीन ओपनिंग करायचं यासाठी ठरवलं. अपघात झाल्याच्या नंतर ना आम्हाला हाच मोठा प्रश्न होता की पथकाचं नाव काय ठेवलं, कारण की आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ते नाव नका घेऊ, फतेशिकस्त. जसा महाराजांनी एकट्याने स्वराज्य निर्माण नव्हतं केलं, सर महाराजांचे सवंगडी होते स्वतःचे. फतेशिकस्त असं अर्थ होतो की बाजीप्रभू एक रोल होता कॅरेक्टरचा. बाजीप्रभू तसं पथक हे फक्त पावनखिंडापुरतं होतं आणि फतेशिकस्त पूर्ण स्वराज्यासाठी होतं. म्हणून आम्ही तसा निर्णय केला की पूर्ण सर्वांनी मिळून, नवीन वादक जुने वादक या सर्वांनी मिळून आपण परत तेच बाजीप्रभूचं जे स्वातंत्र्य होतं ते आपण साम्राज्य उभं करायचं बाजीप्रभू सारखं. Subscribe to Midday India. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.